सांगलीत अहिल्यादेवी होळकरांच्या स्मारक लोकार्पणावरून वाद, ड्रोनच्या मदतीने पुष्पवृष्टी करत पडळकरांकडून लोकार्पणाची घोषणा, तर ड्रोन उडवणारे कार्यकर्ते पोलिसांच्या ताब्यात। यशवंत जाधवांची डायरी आयकर विभागाच्या हाती, मातोश्रीला 50 लाखांचं घड्याळ तर 2 कोटी रुपयांची भेट दिल्याचा उल्लेख, सूत्रांची साम टीव्हीला माहिती। तलवार दाखवणाऱ्या काँग्रेसच्या मंत्र्यांवर कारवाई कधी, मोहित कंबोजांकडून वर्षा गायकवाड, असलम शेख यांचा तलवार दाखवण्याचा फोटो ट्विट। राष्ट्रवादी ह्या नवऱ्याच्या भूमिकेत आहे, शिवसेना एक मुख बायको सारखी आहे, तिला बोलता येत नाही, आणि काँग्रेस हे वरती आहे की ज्यांना लग्नाची पत्रिका नव्हती पण ते बिनबुलेवरच जेवायला गेले। भाजपचे खासदार डॉक्टर सुजय विखे पाटलांचा महाविकास आघाडीवर हल्ला बोल, विचार जुळत नसताना केवळ सत्तेसाठी एकत्र असल्याचीही केली टीका। बैलगाडा शर्यती बंदी विरोधातल्या आंदोलकांवरचे गुन्हे मागे घेणार, लवकरच कायदेशीर प्रक्रिया पूर्ण होणार, गृहमंत्री दिलीप वळसे पाटलांची घोषणा। बीड जिल्ह्यात आघाडीत बिघाडी, संदीप क्षीरसागरांचे खंदे कार्यकर्ते शिवसेनेच्या वाटेवर, कार्यकर्त्यांकडून जोरदार पोस्टरबाजी। तर महागाई विरोधात काँग्रेस आक्रमक, एप्रिलच्या पहिल्या आठवड्यात करणार आंदोलन।